कहते हैं सच, दिखाते हैं सच, क्योंकि हम हैं लोकतंत्र के चौथे स्तंभ। निलंगा तालुक्यातील कोकडगाव येथील दारूबंदीसाठी 72 तास सुरू असलेले उपोषण अखेर संपले। निलंगा तालुक्यातील कोकडगाव आमलेवाडी येथील अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावी यासाठी गावातील महिलांनी एकवटून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती। या उपोषणात सहभागी असलेल्या महाराष्ट्र दारूबंदी जनआंदोलनाच्या अध्यक्षा समाधान माने यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी कोकडगाव येथील सुरेश लांबतुरे व गावातील महिलांनी उपोषण सुरू केले होते। तसेच या उपोषणास महिला मंडळाने पाठिंबा दिला होता। अखेर महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक महादेव झेंडे, उपनिरीक्षक बीके अवचार, उपनिरीक्षक देवदत्त पाचपोडे, उपनिरीक्षक SD कुकडे, ASI गणेश गोडे, अनंत कारभारी, श्रीकांत साडुंके, ज्योतिराम पवार, सुरेश काळे या सर्वांनी या उपोषण करते ग्रामपंचायत सदस्य व ग्रामवासियांशी चर्चा विचार विनिमय करून संवाद साधून हे उपोषण अखेर मागे घेण्यात आले। तसेच झेंडे यांनी गावातीलच युवकांनी सुरक्षा दल कायदेशीर रित्या तयार करून गावातील अवैध धंदे व दारूबंदीसाठी आम्ही आपणा सहकार्य करू असे आश्वासनही दिले व येणाऱ्या काळात दारूबंदीसाठी मी सदैव तुमच्या सोबत आहे असेही म्हटले। प्रतिनिधि जीवन जाधव, लातूर। समाचार और विज्ञापन के लिए संपर्क करें रीवन न्यूज यवतमाल, मुख्य संपादक नसीब खान। मोबाइल नंबर है 72 76 70 70 57।